सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। गोपाला रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, आन न विसंबे काही जगत्रय जीवना। असं आहे हे दोन अभंग समजायला या अनुभवाची जी पार्श्वभूमी आहे ती समजणं आवश्यक आहे। अनुभव जेव्हा आले तेव्हा कशाचे तरी अनुभव आले, त्या अनुभवाचा जो विषय आहे तो विषय तरी काय आहे, कशाचा अनुभव आला ते आजच्या अभंगात सांगतायत। मोगरा फुलला त्याचे ते अनुभव आले, ठीक आहे। आज म्हणाले नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, हे काय आहे, आपल्याला थोडीशी त्याची पार्श्वभूमी माहिती पाहिजे। असं आहे जे अध्यात्मवादी तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान असं सांगतं, भारतात नव्हे जगात सगळीकडे, त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल आयडियलिझम असं म्हणतात। स्पिरिच्युअल आयडियलिझम म्हणजे अध्यात्म। तर अध्यात्मवादी जे युरोपियन थिंकर्स विचारवंत आहेत ते भारतातले, ते असं म्हणतात की या सृष्टीची जी रचना आहे त्याला तीन पदर आहेत। काल मी सांगितलं आपल्याला मानवी जीवनाचं सुद्धा तीन पदर आहेत, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे। जसा पिंड आहे तशीच रचना ब्रह्मांडाची आहे, विश्वाची। ती काय आहे तर ते म्हणाले पहिल्यांदा नाम आणि रूप असं आहे, आणि नाम रूपाच्या पलीकडे ईश्वर आहे। हे काय आहे तर उपनिषद असं म्हणतात, एकोहम बहुश्याम प्रजायेय। परमात्म स्वरूप काही आहे नाही त्याला माहितीच नाही, त्याला त्याच्याविषयी बोलताच येणार नाही। काल एकाने मला प्रश्न विचारला, हे ब्रह्मचैतन्य नाव काय आहे, तर परब्रह्म म्हणून जे आहे ज्याला इंग्लिशमध्ये ऍब्सोल्यूट रियालिटी, रियालिटी म्हणजे सद्वस्तू, त्याला काहीच नाही, त्याला तुम्ही काही बोलूच शकत नाही। कारण बोलणं म्हणजे माणूस बोलणार, तर माणसाच्या कल्पना लावणार तुम्ही तिथे, चांगलं वाईट बरं वाईट मोठं लहान आत्ता मग, ते काहीच नाही। तिथे काल नाही, स्पेस म्हणजे अवकाश नाही, कार्यकारण भाव नाही, व्यक्तिमत्व नाही, नुसतं आहे। आहे म्हणणारा तरी कोण आहे, म्हणून बुद्ध लोक त्याला शून्य म्हणतात। पण ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभावामध्ये एका वाक्यामध्ये एका ओवीमध्ये अशी त्याची ही उडवली आहे, ते म्हणाले कबूल आहे ते शून्य आहे ना, काही नाही ना, शून्याचा अनुभव कोणाला येतो, ते परब्रह्म आहे म्हणाले। ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तत्वज्ञानच बोलतात बरं का, त्याशिवाय नाही। तर मग ते जे परब्रह्म आहे ते ब्रह्म जेव्हा चैतन्यशील होतं, उसळायला लागतं, आनंदाने व्यक्त व्हायला लागतं, तेव्हा ब्रह्म चैतन्य होतं। म्हणून महाराज याने मला विचारलाय प्रश्न, ब्रह्मचैतन्य नाव का, तर जे असं कोरो ब्रह्म आहे ते जेव्हा आनंद रूपाने येतं आणि तुम्हा आम्हाला नाम या म्हणतो ते ब्रह्मचैतन्य। हा मुद्दा निराळा। तेव्हा त्या एक जे होतं त्याला असं वाटलं मी अनेक व्हावं, अनेक व्हावं असं वाटल्यानंतर त्यांनी विश्व निर्माण केलं। कसं निर्माण केलं, एखाद्या झऱ्यामधून सहज पाणी यायला लागावं, त्या झऱ्याला माहिती नाही आपण का वाहतोय, तसं ईश्वराचा संकल्प झाल्याबरोबर विश्व निर्माण झालं। तर त्या विश्वाला दोन अंग आहेत, एक नाम आणि रूप। शंकराचार्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, हे विश्व म्हणजे नाम आणि रूप आहे। याचा अर्थ आपण समजून घ्या, म्हणजे नाम घेता रूपी प्रगट पै झाला हे कळेल आपल्याला। तर नाम आणि रूप म्हणजे काय, तर उदाहरण घेतो मी आपल्याला। समजा आपण जगभर प्रवास केला आणि नाना तऱ्हेचे देश पाहिले, त्या प्रत्येक देशामध्ये निर्णाऱ्या तऱ्हेची माणसं बघितली, स्त्री पुरुष, निर्णाऱ्या जातीची,
निरनिराळे रंगांची, निरनिराळी भाषा बोलणारी, निरनिराळे जीवन जगणारी अशी माणसं पाहिली, अत्यंत सुधारलेली, अत्यंत जंगली अशी तुम्ही माणसं पाहिली, ही सगळी माणसं पाहिली, यांना माणूस का म्हणता आपण, यांना जनावर का म्हणत नाही, इतकी माणसं पाहिली, इतकी अरे पण या माणसामध्ये सर्वामध्ये रंग निराळा, त्यांची उंची निराळी, भाषा निराळी, खाणं पिणं निराळ, कपडा लत्ता निराळा, पद्धती निराळ्या, हे सगळं असून यांच्यामध्ये सार्वजनिक असं काय होत, माणूसपणा होता, मनुष्यपण होत, सर्वांना व्यापून असं मनुष्यपण होत, ते मनुष्यपण जे आहे ते नाम आहे, त्याला सामान्य असं म्हणतात, आणि प्रत्येक माणूस आहे हे रूप आहे, म्हणून नाम जे आहे हे सर्वांना व्यापून असणारी जी सूक्ष्म सत्ता आहे त्याला नाम म्हणतात. महाराज जेव्हा म्हणाले अंतकाळी, अंतकाळचं असं महत्व आहे बघा, की थोर पुरुष असतो ना त्याचं थोरपण अंतकाळी कळतं, कारण खरा आतमध्ये असतो त्यावेळेला बाहेर येत ते. तेव्हा महाराज म्हणाले नाम हा माझा प्राण आहे, ही सांभाळावी खून, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून, हे शेवटचे शब्द आहेत महाराजांचे. अरे म्हणजे काय, तर या दृश्याला धारण करणारी जी सूक्ष्म सत्ता आहे त्याचा अर्थ नाम आहे, याला कृष्णमूर्ती नेमिंग प्रोसेस असं म्हणतात, त्याशिवाय आम्हाला विचारच करता येणार नाही. बरं, मग विशेष म्हणजे ती जी सत्ता आहे ती विविध रूपाने वर्णन करते. आता तुम्ही पाहिलं असेल एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये गुलाब लावलेले आहेत, काळा गुलाब सुद्धा असतं म्हणतात बुवा. बरं, तेव्हा पिवळा आहे, पांढरा आहे, गुलाबी रंगाचा आहे, किती तऱ्हेचे गुलाब तुम्ही त्या बागेत गेलात आणि काय पाहिलं हो, गुलाबाची बाग पाहिली. अरे पण इतके गुलाब पाहिले ना निर्णाळे, गुलाब एकच, तर सर्वांना व्यापून असणारं जे गुलाब पण आहे ते सामान्य, ते नाम, आणि त्याचं जे व्यक्त स्वरूप येतं ते विशेष, ते निर्णाळे गुलाब. मग नामरूपी प्रगटपी झाला याचा अर्थ काय, तर हे जे सूक्ष्म आहे, आता तीन पदर सांगतो, या सृष्टीमध्ये किती आपण प्राण्यांचं आणि वनस्पतीचं घेऊ, वनस्पती किती प्रकारच्या आहेत हो, सगळ्या वनस्पती निर्णया जरी असल्या तरी प्रत्येक मध्ये वनस्पती पण आहे. तस तुम्ही वाघ सिंह प्राणी पाहिले, जंगली प्राणी, सगळ्यांच्या मध्ये प्राणी पण आहे, माणसं पाहिली माणसामध्ये माणूस पण आहे, तेव्हा प्रत्येक हे सामान्य जे निर्णय आहे, माणसाचं माणूस पण निराळ, गाढवाचं गाढव पण निराळ, घोड्याचं घोडे पण निराळ, सगळं निराळ म्हण, पण या सामान्यांना सामान्य पण देणारा कोण आहे, तो महासामान्य ईश्वर, तो स्रष्टा, त्याने निर्माण केलं सगळं, त्याच्या पलीकडे परब्रह्म. म्हणजे सृष्टीची रचना चार पायऱ्यांनी आहे, परब्रह्म ज्याला काहीच नाही, ते जेव्हा एकोहम महुष्या म्हणत त्याला मी पण येतो, अहम ब्रह्मास्मी ही जाणीव येते, तो ईश्वर. त्याच्यानंतर जेव्हा तो सामान्य निर्माण करतो, अनेक उदाहरण करतो सामान्यांची, तेव्हा नाम, आणि प्रत्यक्ष दृश्यामध्ये जी रूप येतात, ज्या प्रतिमा येतात, ते रूप परब्रह्म, ईश्वर, नाम आणि रूप. हे जे नाम आहे याच्यामध्ये ईश्वराची सत्ता आहे. बायबलमध्ये सुरुवात अशी आहे न्यू टेस्टमेंटची, इन द बिगिनिंग देर वॉज द वर्ल्ड वॉज गॉड. अरे हे नाम देवच आहे म्हणजे याचा अर्थ तरी काय, कोणीही अनुभवी मनुष्य हेच सांगेल, नेम इज गॉड. त्याच्यामध्ये मोठी सत्ता आहे. काय सत्ता आहे, रूप निर्माण करण्याची सत्ता आहे. बरं, तर ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, हे जे नाम आहे हे तुमच्याजवळ शब्द रूपानं आहे, बायबलचं जो आहे ना द वर्ड डब्ल्यू कॅपिटल, ते हे नाम हे शब्द रूपानं आहे,
ते शब्दरूपाने तुम्ही नाम घेता घेता जेव्हा सूक्ष्मात शिरता आणि मग सूक्ष्म सत्ता काय लागते तेव्हा अनुभवाची सुरुवात होते. हा त्या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे का हो बर कळली सत्ता. आता मी अभंगाची सुरुवात सांगतो. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. हे काय आहे त्याच कारण आहे. भारतामध्ये नाही जगामध्ये सुद्धा आज सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना हे लोक सोन्याची बिस्किट चोरून आणतात. बिस्किटाचा आणि सोन्याचा संबंध काही नाही आहे बरं का. पण सोन्याची बिस्किट आणतात आणि काय सोनं एवढं लाखो करोडो रुपयाचं सोनं चोरून आणतात. अरे सोन्याला एवढी किंमत का. खरं म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा एक जास्त आणखी धातू आहे प्लॅटिनम. नाही का प्लॅटिनम सोन्यापेक्षा. पण सोन्याची किंमत आपण म्हणतो ना त्याचं सोनं झालं म्हणून. म्हणजे जगामध्ये ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या सर्व वस्तूमध्ये सोन्याची किंमत जास्त. तर आज दिवस उभावला साध्या दिवसासारखा दिवस आहे पण मला त्या नामामध्ये ईश्वराची सत्ता अनुभवायला आली म्हणून तो अमृते पाहिला. सोन्याचा दिवस बर सोन्याचा दिवस बरोबर आहे अतिशय मौल्यवान आहे. पण अमृते पाहिला काय त्याच्यामध्ये अमृताचा अनुभव आला. म्हणजे काय झाला तर समजा एका मुलीचं लग्न होत नव्हतं. आई बाप नाही कोणी पाहणारे नाही. मामा होता मरून गेला आणि काय आता काय माझं कोण करणार. आणि खरोखर एखाद्याने मागणी घातली चांगल्या माणसाने आणि लग्न झालं. त्या लग्नाचा दिवस तिला किती महत्वाचा वाटतो. सोन्याचा दिवस माझी इच्छा पूर्ण झाली मौल्यवान दिवस. पण तो व्यवहारातला आहे नाहीस होणार आहे. अमृत पाहिला म्हणजे ज्याचा मला अनुभव आला त्याला अंत नाही. ते अमृत आहे ती परमात्म सत्ता आहे. म्हणून सोन्याचा दिवस तो खराच तो अमृते पाहिला. बर हे सांगायचं कारण काय. अब तुम्हाला आला याला एवढं महत्व काय हो. त्याच कारण आहे अरविंदांचं तुम्हाला माहिती आहे ना. 15 ऑगस्ट त्यांचा दिवस आहे अरविंदांचा बरं का. त्याचा समारंभ करतात का हो 15 ऑगस्ट. मग आमचं नाही का राष्ट्राचं काही आहेच की आमचं 15 ऑगस्टला सुट्टी बिट्टी असते की नाही आपल्याला. अरे त्यांचं मग याचं काय संबंध आहे. 15 ऑगस्टला त्यांना परमात्म दर्शन झालं म्हणून तो दिवस महत्वाचा आहे. जर तुम्ही ते मानता तर मग ज्ञानेश्वर महाराजांना ज्या दिवशी भगवंताचं नाम घेताना परमात्माचं दर्शन झालं त्यांनी का म्हणू नये सोन्याचा दिवस आजी नाही का अमृते पाहिला. काय नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आता हा त्यांचा अनुभव. आपल्याला अनुभव काय येईल नाही का. ते थोरच होते हो. आपल्याला अनुभव काय येईल तो बघा. आणि इथे येऊन ते शिकायचं आहे. इथे म्हणण्याचा हेतू सत्पुरुषाच्या घरी काय शिकायचं आहे की त्याने दिलेलं नाम मी घेतोय. एक गोष्ट सांगायची राहिली की हा जो भेद अध्यात्म तत्वज्ञानात आहे परमात्मा आणि ईश्वर तर परमात्माला जेव्हा भान झालं मी परमात्मा आहे तो ईश्वर अहम ब्रह्मास्मी हा जो भेद वेदांत करतो अद्वैत वेदांत तोच भेद 14व्या शतकामध्ये जर्मनीमध्ये एक मोठा सत्पुरुष होऊन गेला एक हार्ट नावाचा मिस्टर एक हार्ट. त्याने असा भेद केला आहे गॉड अँड गॉड हेड. गॉड म्हणजे ईश्वर आणि गॉड हेड म्हणजे परमात्मा. अनुभवाची उंची काय आहे मला सांग. मी एक त्याची गोष्ट फार मला आवडते ती 2-3 वेळा सांगितली अगदी 2 मिनिटात सांगतो बरं. त्याची म्हणजे काय तयारी असली पाहिजे. त्याला एकाने विचारलं मोठा साधूच होता तो संन्यासी होता की बुवा तुम्ही कुठे सुखी माणूस पाहिलाय का तुम्ही कधी. पाहिलाय म्हणाला. कुठे असतो तो. त्या आमच्या खेडेगावामध्ये एक चर्च आहे म्हणजे मंदिर आहे तिथे तो बाहेर बसलेला असतो म्हणाले. तर हा गेला पाहिला त्या खेडेगावामध्ये तेव्हा त्या पडक्या चर्च मध्ये बाहेर पायरीवर एक मनुष्य गाणं गात बसला होता ईश्वराचं साम म्हणजे अवंग म्हणा तुम्ही गात बसला होता.
हा गेला पाहिला तर फाटका शर्ट अंगावर पॅन्ट फाटके आणि आपला गातोय. तेव्हा हा म्हणाला गेल्यावर गुड मॉर्निंग, काय म्हणतोस म्हणाला. अरे आपण नाही म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तो म्हणलं म्हणजे काय. अरे म्हणलं आय हॅव नेव्हर हॅड ए बॅड मॉर्निंग, मला वाईट सकाळ माहितीच नाही, तर तू गुड मॉर्निंग काय म्हणतोस. वा काय हा एखाद ठीक आहे बोला, तू मनुष्य तरी काय असं साधू. मग म्हणाला हु आर यू, तू कोण आहेस. आय एम किंग म्हणाला, मी राजा आहे. आपल्याला हे चमत्कारिक वाटतं. उपनिषदामध्ये ज्ञानी पुरुषाला स्वराज म्हटलेलं आहे, स्वराज्य स्वरावरती आपल्यावरती राजा करणार. तेव्हा म्हणलं हु आर यू, आय एम किंग, तुझं किंगडम कुठे आहे. माझ्या हृदयात आहे म्हणाला. आय एम किंग ओव्हर माय सेल्फ. हे जाऊ दे, असला तो एक अर्थ आहे. असं समजू नका की भारतातच संत होऊन गेले. संत सगळ्या जगात आहे, पण भारतामध्ये जितके झाले तितके बाहेर नाही. सांगण्याचं हेतू काय मला, की आपल्याला काय शिकायचं. मग ज्याने मला नाम दिलेलं आहे त्या माझ्या सद्गुरूची जी खरी अवस्था आहे तो कशी आहे. तुम्ही माझी आठवण केली की मी तिथे आहे. बघा महाराज काय म्हणायचं, जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही माझी आठवण केली मी तिथे आहे. याचं एक अलीकडचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. हे भाऊराव आठवले म्हणून होते डॉक्टर आठवले यांचे वडील, ते रमणांच्याकडे नेहमी जात. तेव्हा त्यांना कॅन्सर झाला होता आपल्याला माहितीये, तर ते थकले होते फार. आणि तिथल्या त्यांच्या त्या व्यवस्थापकाने, त्यांचा भाऊच होता निरंजन स्वामी, यांना कळवलं की बुवा तुम्ही एकदा फिटून जा. त्यांना त्यानंतर 8 दिवसांनी ते गेलेच. तेव्हा हे गेले दर्शनाला, त्यांना पाहिल्यावरती ते वाटलंच काय आता कठीण आहे, थकले होते फार. वृत्ती प्रसन्न अत्यंत, बाकी पण शरीर थकलं होत. तेव्हा जायला निघाले, 2 दिवस राहिले आणि निघाले. निघाले तेव्हा ना रडू आलं. तेव्हा म्हणले इकडे भाऊ कमी यार म्हणा. तर म्हणले तुला एक गोष्ट सांगतो बरं का, ती अशी अशी एक म्हणजे सिंहिण होती, तिला 2 पिल्ल झाली. त्या पिल्लानं खेळण्याकरता तिने एक ससा धरून आणला. गमतीची गोष्ट आहे. तर म्हणले आता ससा त्या पिल्लाबरोबर खेळत होता, पण एखाद्याला पळून जाईल म्हणून ती त्या गुहेच्या दरवाजात बसली, गुहेच्या तोंडाशी बसली, म्हणजे ते पिल्लू पळून जाऊ नये म्हणून. कारण म्हणाले आज न उद्या ते खेळू दे, पण त्या सशाला ती गिळून टाकणार आहे म्हणाले. तसं माझ्याकडे जो येतो त्याला म्हणजे मी आज उद्या गिळून टाकतो म्हणाले. बरं का, बरं. त्याची गंमत पुढे अशी आहे, तरी पण यांना ते वाईट वाटलेत. तर ते म्हणले अरे मी जाऊ कुठे. म्हणले मी सगळीकडेच जर आहे तर मी जाऊ कुठे, व्हेअर कॅन आय गो, मी सगळीकडे आहे, माझा आठवणकर्मी आहे. तस महाराज सगळीकडे आहेत, इथे विशेष का. तर आपली भावना अशी की बस इथे त्यांचे त्या अस्थी गेले आहेत, ती राख आहे, समाधी पाहता समाधान होते. पण त्याला ती राख पाहिजे असं नाही, त्यांच्या स्मरणात ते आहेत, नाम घेताना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी हा अनुभव आहे. मी नाम घेतोय ना, ते आहेत माझ्याजवळ. माझ्याजवळ किती आहेत, मी माझ्याजवळ नाही इतके ते माझ्याजवळ आहेत. माझा आत्मा आहे ना तो, तर मग मी पुढेच आहे. माझ्या आत्म्याच्या आतमध्ये ते आहेत हा अनुभव आहे. त्यांची सत्ता मग अनुभवाला कशी येईल. माझ्या प्रपंचात होणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्यामुळे होतीये, त्यांच्या इच्छेने होतीये, त्यांच्या इच्छेने होतीये. काय असेल मला सांगा नाही. आणि ही जी भावना आहे ना, याचं नाव अध्यात्म आहे. तो ज्ञानेश्वर महाराज अनुभवाला ज्या दिवशी नाम घेता घेता ते आहेत ते आहेत ही इतकी खात्री झाली की मी आहे की नाही कोणाशी, पण ते आहेत तो अनुभव काय. हे आपल्याला शिकायचं आहे, काय अनुभव आहे. आणि म्हणून जसं अरविंदांनी त्यांना हे केलं की बास हा दिवस महत्वाचा आहे, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत काय दिवस उगवला म्हणाले. अरे दिवसासारखा दिवस, पण सोन्याचा दिवस. सोनं म्हणजे व्हॅल्यू, सुप्रीम व्हॅल्यू. आज अनुभव इतका अनुभव कुणाला आहे, या अनुभवापलीकडे अनुभव नाही. माझ्या गुरुचं अस्तित्व मला भासायला लागले आहे.
त्याचं वागणं कसं होईल तुम्ही कल्पना करा. अहो तुमच्या मागे सीआयडी लागला तर तुम्ही त्याला आहे आहे करता, काय पाहतोय काय करतोय लेकाचा. परमात्मा जिथे प्रगट झाला त्याची अवस्था काय होईल मला सांगा. एकाकी पण वाटेल त्याला काय त्याची अवस्था बघा तुम्ही विचार करून. भावना प्रदीप्त झाली पाहिजे. आपण काय झालं, दिस इज अन इंटेलेक्च्युअल एज, हा दोष आहे मोठा. विज्ञानाचा एक मोठा दोष असा आहे, बुद्धीला फार तयार केली पण भावना पोषण करण्याचं राहून गेलं, त्यामुळे जगात संबंध तेच आहेत, त्यातलं प्रेम नाहीस झालं. तुम्ही बघा नवरा बायको आणखी भाऊ भाऊ किंवा शासन करते आणि प्रजा यांच्यामध्ये संबंध तेच आहेत, प्रेम राहिलं नाही, कारण बुद्धीला भयंकर महत्व आलं. आणि इथे तर असं आहे की विचार शून्य झाल्याशिवाय परमात्मा प्रगट होत नाही, कारण विचार विचार किती जरी केला तरी तो देहबुद्धीचा विचार असतो, तो काम देत नाही आपल्याला. विचार बाजूलाच ठेवावा लागतो. काल जे मी निर्दोष अज्ञान सांगितलं तर माझं अज्ञान संशयशयीच आहे, ते नसावं. निर्दोष पाहिजे आहे, अज्ञानी आहे, पण आता तुम्ही बघा अशा माणसाला ते सांग. आता गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, या अनुभवाने होतो काय ध्यान म्हणजे काय सांगतो आपलं. ध्येय या धातूपासून ध्यान शब्द आहे. ध्येय म्हणजे लक्ष देणे. माणसामध्ये अटेन्शन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि संस्कृतामध्ये अवधान असं शब्द आहे, लक्ष देणे अवधान. तेव्हा अवधान म्हणजे शरीरात अशी काहीतरी एक चैतन्य शक्ती आहे माणसाच्या, मनाची शक्ती किती गोळा होऊ शकते एके ठिकाणी, त्याला एकाग्र म्हणतात. पण एकाग्र किंवा एके ठिकाणी येण्याच्या दोन पद्धती आहेत, एक समग्र पद्धती आणि एकाग्र पद्धती. पतंजली योगाचं जर महत्व असेल तर एकाग्र पद्धती आहे, विचारानं एकाग्रता होते, एके ठिकाणी सगळं चैतन्य येऊ शकतं. पण भक्तीमध्ये प्रेमामध्ये ते समग्र असतं. एक उदाहरण घ्या, योगाचं ध्यान कसं आहे, तो आसन घालून बसला की एकदम विसरून जाईल. प्रेमाचं ध्यान जे आहे ते उठता बसता जाता येता वेळ लागेल, सारखं तेच हे समग्र ध्यान आहे. समग्र ध्यानाची गंमत अशी आहे की मग त्याला ध्यानाला बसावं लागत नाही. महाराज फार अप्रतिम दृष्टांत द्यायचं, काय सांगा महाराज. म्हणलं बघ हे समग्र ध्यान आपण म्हणता याचा अनुभव कुठे आहे आपण, आम्हाला एकाग्र ध्यानाचा तरी थोडा अनुभव आहे, असं का म्हणता. म्हणाले तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी लागली आहे, आसन घालून काळजीला बसता का म्हणाले तुम्ही. काय काय बुद्धी तुम्ही मला सांगा. अरे जाता येता उठता बसता नाही, दुसरं एक त्यांनी सांगितलं मला, एका माणसाची बदली झाली आहे, पोरं शिकायची आहे, दमकाय दमकाय राहायला जागा नाही, बदली झाली. तो म्हणले काय आसन घालून बदलीची काळजी करतो का, 24 तास टाळक्यात तेच नाही का. तर भक्तीचं ध्यान हे आहे म्हणाले. म्हणून गोपाळ अरे तुझे ध्यान ध्यान लागो मना, याचा अर्थ आता तुझ्याशिवाय मला दुसरं चिंतनच नाही. पण दुसरी ओळ फार छान आहे, आन न विसंबे काही जगत्रय जीवना, ते समग्र ध्यान. विसंबण म्हणजे विसरणं, विसंबण म्हणजे थोडे बाजूला ठेवणं, असा विसंबण याचा अर्थ आहे. मी डिक्शनरी पाहून सांगतोय आपल्याला की विसंबण म्हणजे काही नाही, जाऊ दे राहू दे बाजूला थोडस. तर म्हणले इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणताय आन न विसंबे जगत्रय जीवना, परमात्मा कसा आहे या त्रिभुवनाला तू जीवन देणारा परमात्मा, तुला म्हणले मला विषमताच येत नाहीये, उठता बसता जाता येता. ते श्लोक नाही का होतो, अहो जाता येता उठत बसता कार्य करिता. तर म्हणून बघा या उत्सवामध्ये मी आपल्याला एक अभ्यास सांगितला होता, मी तो करूनच सांगतोय तुम्हाला की आपण इथे आल्यानंतर महाराजांच्या घरी आलो आहोत ना, आपण काही अमक्याच्या आणि तमक्याच्या घरी आलो नाहोत. कोण सगळे मी महाराजांचं म्हणताना इथे घेऊन, तुम्ही तुमच्या गुरुच्या घरी जाता तेव्हा त्याच्या घरी जाताना त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचं स्मरण किती राहतं आपल्याला, याचा विचार करा. की मी तुमच्या घरी आलोय, मी तुमच्या घरी आलोय. अरे एखाद्या पाहुणा म्हणून तुम्ही कोणा 2 दिवस कोणाच्या घरी गेलात तर सारखं त्या पाहुण्या त्या मालकाचं ध्यान राहतं आपल्याला, त्याच्या घरी आलोय त्याच्या घरी आलोय. तसं इथे राहतं का आपल्याला, नाही राहत. नाही
जेवताना राहत असेल कलाची कारण खूप झाला. परंतु नाही खरं विचार करा कुठे प्रत्येक गोष्टीत महाराज दिसली पाहिजे, प्रत्येक गोष्टीत त्याची सत्ता दिसली पाहिजे. अरे कसं चाललंय काय आहे हा हेतूच आहे. अनंत शांतामध्ये कसा व्यक्त होतो हे इथे दिसत की काय तुम्ही किती श्रीमंत आणि किती पैसा काय करा माणसाची मदत कोण कसं करतं हे सगळं हे पाहण्याकरता येतो ना. तर त्यामध्ये जी सत्ता काम करते त्या सत्तेचं सारखं भान ठेवणं हा परमार्थ आहे. आणि ते घरी येऊन जाणं की जे तिथे आहे मी त्यांचा आहे ना मग माझा प्रपंच सुद्धा तेच असले पाहिजे. त्यांनी दिलेलं मी नाम घेतोय तेव्हा माझ्या जीवनामध्ये घरी दारी नाही मी जिथे जाईन तिथे ते आहे हे शिकलं पाहिजे. ते शिकलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना जो अनुभव आला तुला मी विसंगू शकत नाही भुवनत्रयामध्ये तू राहणारा तू नाहीस अशी जागाच नाही मी तुला कसं विसंगू नाही का. मग शेवटी सांगतायत ते की तन मन शरण मिनटलो तुझ्या पायी हे आहे. याला उपाय सांगतायत की माझं शरीर मन शब्द काय असेल ते मी तुला शरण आहे एवढं लक्षात ठेव. शरण याचा अर्थ असा फार सुंदर आहे. शरण म्हणजे की नाही मी त्याला एक मराठीत एक अशी म्हण बसवली आहे ती अशी बाकीच्या ठिकाणी की नाही आपण जिंकतो आणि जिंकून मग आपण यशस्वी होतो इथे जो हरतो ना तो खरा जिंकतो असं शरणागतीचं आहे गमत. हरतो म्हणजे नाही आता माझं नाही मी संपलं आता तूच जो खरा हरतो ना तिथे तो जिंकतो आणि ही शरणागती. बरं ते काही बाहेरून नाही आहे बाहेरून व्यवहार नका सोडू पण मनाने महाराज तुमच्याशिवाय मला नाही हो कुणी तुमच्या होण्यानंच माझं होणार तुम्ही कराल तरच शक्य नाही ते नाही. बरं का याला काय भावना पाहिजे ईश्वरच आहे माझा गुरु आणि त्याची दोन लक्षणं सांगून ठेवतो अगदी. हे काय आहे शंकराचार्य म्हणजे क्लासिक याच्या पलीकडे कुणी सांगूच शकत नाही असेल. ते ईश्वराचे दोन गुण सांगितलेत त्यांनी एक स तू सर्वज्ञ हा तो सर्वज्ञ आहे आणि दुसरं सर्व शक्ती समन्वित हा हे दोन गुण आहे. म्हणजे त्यांना कळत नाही असं नाहीच ते चुकणार नाहीच. गौसाहेब म्हणायचे महाराज कशी चुकतील हो काय बघा गुरुची ही आहे परमात्मा ना तो ईश्वर आहे ना तो चुकणं शक्य नाही. याला मोठा अर्थ आहे. याला मोठा अर्थ असा आहे या विश्वामध्ये व्यवस्था आहे बरं. नुसती व्यवस्था नाही त्याच्यामध्ये मोठा हेतू आहे त्याचा की जन्माला आलेले जीव आहेत या जीवांना त्याचं दर्शन घडवून देण्याचं हे आहे. बरं का तेव्हा या माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या या विश्वामध्येच घडतात ना. ज्या विश्वामध्ये चूक नाही ज्या विश्वामध्ये सत्ता भगवंताची आहे करतो ते बरोबरच आहे ज्ञान स्वरूप आहे तेव्हा माझ्या जीवनात घडणारी गोष्ट चुकीची कशी असू शकेल. भाऊसाहेब म्हणायचे महाराज कसे चुकतील हो असं म्हणजे जे घडतं ते बरोबरच आहे असं वाटलं पाहिजे. हे की नाही आपल्याला अभ्यासाचं काम आहे. बरं का एखादा साहेब भेटला नष्ट आहे लेखाचा आणि पुष्कळशी साहेब आकुंचित वृत्तीचे असतात देवाने याला काय अधिकार दिला असं वाटायचे आहे अशापैकी असतात. बरं व्यसनी असतात पैसे खाणारे असतात पण काम करावं लागतं आपल्याला सोडून चालत नाही. तेव्हा त्या व्यवहाराच्या नियमाने तुम्ही वागा पण मनात धारणा काय पाहिजे जो गुरुपुत्र आहे त्याची महाराजांची इच्छा अशी आहे मला हे शिकवायची इच्छा त्यांना माहिती आहे त्यांनी केलं बरोबर आहे. आणि हेच समजा नवरा गेला बायको गेली किंवा मुलावरती आघात आले महाराजांनी केलंय बरोबर आहे मग मला ते सहन करण्याची शक्ती आपण द्या हे आहे. आणि सर्व शक्ती समन्वित हा त्यांना काय अशक्य आहे सर्व शक्ती ज्याच्या हातामध्ये आहेत त्यांना काय अशक्य आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये गीतेच्या एक बार खुबी केलेली आहे. बरं का आता काय असतं बघा तुम्हाला माहिती आहे झाले 2 मिनिटं आहेत काय आहे की ह्या एखाद्या तुम्ही बदली झाली तुमची आणि मग तुम्हाला ते हॉटेलचं अन्न बिन्न काही जमत नाही तर अशा डबा करून देणाऱ्या घरगुती बायका असतात चांगला डबा करून देतात. बरं का म्हणजे त्यांच्या पुष्कळ वेळा नवरा जरी नोकरी करीत नसला तरी बा 2-3 माणसांना डबे पुरवून
त्या प्रपंच चालवतात बरं का. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळी सुद्धा असे डबे करून देणाऱ्या बायका असल्या पाहिजेत. तर ते काय आहे विनोद करीत नाही खरं सांगतोय. तर त्यांनी दोन शब्द वापरले आहेत, अंबुली अंबुली म्हणजे बायको आणि अंबुला म्हणजे नवरा. तर म्हणजे अंबुली देईन अंबुला खाय, अंबुली काय परत हे करते आणि अंबुला खातो म्हणजे मिळवते. आणि तर असं असलं पाहिजे काहीतरी. हा काय दृष्टांत दिलेला आहे, सर्व शक्ती समन्वित हा सांगतो. तेव्हा भगवंताच्या शक्ती ज्या आहेत त्या सगळं काम करतात, भगवंत काहीच नाही. अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये हा सद्गुरू पक्ष मानलेला आहे. परमात्मा नुसता पाहतो, पुष्कळ निजून जातो, सगळी शक्ती काम करते जगामध्ये. तेव्हा अंबुली जोडे अंबुला खाय ती मिळवते आणि हा नुसता मजा पाहतो फार असं म्हणा तुम्ही. तेव्हा आपल्याला मनात असं वाटलं पाहिजे, जे माझ्या जीवनात घडतंय तुझ्या इच्छेने घडतंय, हा अध्यात्माचा हा आहे. तुझ्या इच्छेने घडतंय, तुझ्या इच्छेने घडतंय हे ज्याला वाटलं ना त्याला की नाही ह्या अभंगाचा अर्थ कळला. मग असं म्हटल्यानंतर तू करशील ते, मी तुझ्या हातामधलं एक साधन आहे नुसतं, निमित्त मात्र आहे. अर्जुनाला सांगितलं तसं, अरे यांना मारलेलेच आहेत मी, नुसतं उभं राहून बाण शोध. महाराजांचं उत्तर फारच छान आहे त्याला. महाराज म्हणाले की अर्जुनाच्या ऐवजी एखादं बाण सोडण्याचं यंत्र जर भगवंताने ठेवलं असतं तर जिथे त्याला पाहिजे तिथे आणि बाण सोडायचे म्हणजे काय होईल, अर्जुनच कशाला पाहिजे म्हणले. इतकं माणसाचं कर्तृत्व आहे. म्हणजे माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या सत्तेने घडतात आणि ही जाणीव मला सारखी राहू दे, सारखी की मी व्यवहार सांभाळीन. याचा अर्थ व्यवहार सोडावा असं नाही, पण व्यवहार सांभाळून सुद्धा माझ्या हातनं होणारं हे नाही आहे ही जाणीव ठेवणे म्हणजे शरण आहे. आणि ते शरण जो जाईल ना त्याला समाधान मिळेल. हा या अभंगाचा अर्थ आहे. किती खोल आणि सुंदर अर्थ आहे बघा. ज्ञानेश्वर महाराजांना त्या सत्तेची जाणीव झाल्याबरोबर असं वाटलं, अरे काय हा दिवस आहे. अरविंदांचं सांगितलं ना, आणि खरं मला सांगा, ज्या दिवशी पुष्कळशी माणसं आपल्यापैकी आहेत बरं का, जे की नाही मला भेटतात आणि काहीतरी गोड आणतात, काय म्हणलं आज हे काय, आज अनुग्रहाचा दिवस आहे म्हणतात. आज 4 वर्ष झाली, 5 वर्ष, 10 वर्ष झाली, अनुग्रहाचा दिवस. अनुभव न येऊन सुद्धा इतका पवित्र वाटतो तर ज्या अनुग्रहाचा परिणाम ज्याला अनुभवाला आला त्याला काय वाटत असेल. म्हणून सोन्याचा दिवस आजी अमृते पाहिला, जानकी जीवन स्मरण जय जय राम.